एक्झिट पोलमध्ये भाजपला निर्भय यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण आत्तापर्यंतचा एक्झिट पोलचा इतिहास पाहिला तर अनेकदा एक्झिट पोल सुद्धा खोटे ठरताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा एक्झिट पोल खरे ठरणार की खोटे याची उत्सुकता लागून राहिली. एक्झिट पोल्स एक्झॅक्ट नाहीत, एक्झिट पोल्स चुकीचे ठरल्याचा इतिहास. यंदाचे एक्झिट पोल्स खरे ठरणार की खोटे? एक्झिट पोल्स जाहीर झाले आणि एनडीएच्या गोटात सेलिब्रेशन सुरू झालं. पण एक्झिट पोल्सचे अंदाज अनेकदा चुकीचे ठरलेत हे विसरून कसं चालेल? 1999 पासून एक्झिट पोल्सनी वर्तवलेलं भाकीत चुकीचं ठरतंय. त्यामुळे एक्झिट पोल्सनं दिलेल्या कलांना निकाल म्हणून पाहता येणार नाही. खरे निकाल वेगळे असू शकतात, पर भाजपच्या व्यंकय्या नायडूंनी याबाबत भीती व्यक्त केली आहे. खरा निकाल एक्झिट पोल्स प्रमाणेच लागेल असं मानणं चुकीचं असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय. सरकारमध्ये निसर्गाचाही हवामान खात्याचाही अंदाज चुकत होता, तसा हाही अंदाज चुकेल. अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये 2004 ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यातही असाच दावा करण्यात आलेला होता, सुपडा साफ झालेला होता. 2014 दिल्लीच्या विधानसभेमध्ये हीच भूमिका झालेली होती. हे जेवढे सर्वे करणाऱ्या ज्या आहेत एनजीओ आहेत, एनजीओज म्हणू आपण यांना, या एनजीओनी केलेल्या सर्वे सगळा सबसेट फेल ठरलेला होता. त्याच्यामुळे हा अंदाज आहे आणि या अंदाजावर सत्ता पक्षाला 4 समाधानानं जगता यावं अशा पद्धतीचा समजा सर्वे केलेला असेल तर त्याला तो लागला. आता एक नजर टाकूया 2004 आणि 2009 एक्झिट पोल्सच्या अंदाजांवर कसं पाणी फेरलं गेलं यावर. 2004 एक्झिट पोल्समध्ये एनडीएला 225 वर्तवण्यात आल्या होत्या आणि युपीएला 183 वर्तवण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात 2004 निकाल आले तेव्हा एनडीएला 138 आणि युपीएला 222 मिळाल्यात. त्यानंतर 2009 एक्झिट पोल्सनी एनडीएला 197 तर युपीएला 199 वर्तवल्या होत्या. पण प्रत्यक्ष 2009 निकाल आले तेव्हा एनडीएला 159 आणि युपीएला 262 मिळाल्यात. छत्तीसगड विधानसभेची 2018 निवडणूक पाहिली तर 2018 एक्झिट पोल्सनी भाजपला 40 तर काँग्रेसला 46 वर्तवल्या होत्या. दरम्यान 2018 छत्तीसगड विधानसभांचे प्रत्यक्ष निकाल आले तेव्हा भाजपला अवघ्या 15 तर काँग्रेसला 68 मिळाल्यात. 2004-2009 एक्झिट पोल्स पाहिले तर काहीही घडू शकतं याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. त्यामुळे विरोधकही म्हणतायत एक्झिट पोल्स खोटे ठरू शकतात. तसं आपण अमेरिकेचं बघितलं तर तिथे ट्रम्पच्या इलेक्शनमध्ये 20-18 लोकांनी सांगितलं की जे ट्रम्पचे विरोधक होते क्लिंटन त्या निवडून येतील, पण झालं उलटच. त्यामुळे एका व्यक्तीने फक्त सांगितलेलं की ट्रम्प निवडून येतील आणि ट्रम्पच निवडून आले. त्यामुळे हे फक्त अंदाज असतात आणि हे किती खरे हे आपल्याला आज सांगता येणार नाही, हे आपल्याला नक्कीच 23 कळेल असं मला वाटतं. आता एक्झिट पोल्सचे आकडे खरे ठरणार की सत्ता पालट होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण एक्झिट पोल्सचे आकडे चुकीचे ठरल्याची उदाहरणं आपण पाहिलीत. त्यामुळे भैया कुछ भी हो सकता है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.